दारुगढ़ भाई दारुगढ़। कोणाले बघ? होम मिनिस्टर। शाळेला उशीर होतो। होम मिनिस्टर। आज काम वाली बाई पण नाही। होम मिनिस्टर। पदरावरती सरकारीचा मोर नाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्री शाश्वत टॉवर घरटन पाडा नंबर 2 दहीसर पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सुप्रिया सुरेश गोपाळे वहिनींना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना। काय म्हणतायत वहिनी? आणि त्याचबरोबर आज खेळ कुठला असणार? कारण प्रत्येक भागाची सुरुवात आणि प्रत्येक भागाची शेवट ही वेगवेगळी होत असते, कारण खेळ काही ना काही तिथले तिथे ठरतात घडतात। आता आज काय असणार, म्हणजे कुठला असणार खेळ, यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे। आणि त्याचबरोबर आजच्या प्रत्येक प्रश्नाला वहिनी कशा सामोऱ्या जाणार तेही जाणून घ्यायला सज्ज आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला, भेटूया गोपाळे कुटुंबाला। नमस्कार। नमस्कार। सोसायटीतर्फे स्वागत आहे साहेब। गणपतीच्या पूजेला दुर्वांचा मान, सुरेशरावांचे नाव घेते, त्यांनी मला दिले मला सौभाग्याचे ज्ञान। अरे वा 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 वा। नमस्कार, द्या ओळख करून सगळ्यांनी। ह्या माझ्या जाऊबाई। नमस्कार। ही मुलगी माझी। नमस्कार। तिचे मिस्टर। नमस्कार। ही सूनबाई। नमस्कार। हा मुलगा बर, सुनबाईचे बाबा। हो नमस्कार। हे माझे दीर। नमस्कार। ते पण दीर बर। नमस्कार। आणखीन हे सगळ्यांची ओळख करून दिलीत, एक राहिली हे माझे मिस्टर। लवकर दिले। नमस्कार। नमस्कार। आणि हा आमचा श्री शाश्वतचा परिवार। नमस्कार सगळ्यांना। सुरुवात करूया आजच्या गप्पात। सावित्रीनी नवस केला, पती मिळावा सत्यवान, चंद्रकांताच्या जीवावर मी आहे भाग्यवान। सोन्याच्या अंगठीला अंगठीवर कमळाची खूण, संदीपचं नाव घेते खास पैठणीसाठी, पावसकरांची सून। नमस्कार। नमस्कार। कुठलं बालपण? कोल्हापूर। मग शाळा वगैरे तिथे सगळं? हो सगळं। मग कितवी पर्यंत शिक्षण झालं? SSC पर्यंत। आणि मग नंतर पुढे काय केलं? पुढे नर्सिंग साठी बघत होते जॉब वगैरे, पण इकडे माझी मैत्रीण होती मुंबईला, तर तिच्याकडून मला सांगितलं की तू पुढे कॉलेजला हे घेऊन। मुंबईतली कशी काय मैत्रीण तुम्ही? आमच्या शेजारची होती, नर्स होती मुंबईमध्ये। मुंबईमध्ये? हा। मग तुम्ही नर्सिंग केलं? नाही, तिच्यामुळेच माझंच कॉलेज पण राहिलं, सगळंच राहिलं तिच्यामुळे राहिलं। हो, तिने नर्सिंगसाठी सांगितलं की मी तुला हे फॉर्म वगैरे पाठवते। फॉर्म पाठवला आम्ही, भरून पण पाठवला, नंतर काय उत्तर नाही नी काय नाही, त्यात मला म्हणाले कॉलेज जॉईन करू नको म्हणून, नर्सिंगचं चांगलं आहे म्हणून, तर होईल 100%। तर तिने नंतर मला काहीच रिप्लाय नाही मिळाला अजूनपर्यंत। नाही, नंतर कळलं की ते फॉर्म रिजेक्ट झाला असं कळलं। मिस्टर काय करतात? मिस्टर सध्या रिटायर आहेत। सध्या रिटायर्ड आहेत म्हणजे? नाही, रिटायर्ड झालेत आता, नोकरी सेवेत आत्ताच झालेत, म्हणजे 6 महिने झाले। 6 महिनेच झालेत। बोलवा त्या। या। नमस्कार। या या, बसा बसा बसा, स्वागत आहे, बसा। नमस्कार। तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मुंबईतलंच। मुंबईत कुठे? खार। घरी कोणकोण ठेवा लहानपणी? आई वडील लहानपणीच वारले, आई नंतर वारली, आणि माझा भाऊ आणि मी। भाऊ काय करतो? भाऊ आता BMC मध्ये आहे। नोकरी? हो नोकरी। तुम्ही कुठून सेवानिवृत्त झाला? मी मार्केट खात्यातून सुपरिंटेंडंट म्हणून रिटायर्ड झालो। मुंबई महानगरपालिके। बालपण कसं गेलं? अतिशय गरिबीतून, वडील लहानपणीच वारले, एका झोपडपट्टीमधून माझं शिक्षण झालं, अतिशय हाल अपेक्षेने मी शिक्षण पूर्ण केलं। आई सगळं आईने जबाबदारी, आईने पण धुणी भाणी घासून तिने आम्हाला हे केलं। आज इतक्या दिवसांनी हे सगळं उभं राहिलंय, सगळं काही आहे, बालपण आठवताना ते दिवस आठवतो, ते विसरून चालणार। तुमचं बालपण कसं गेलं? माझं पण व्यवस्थित गेलं असं। पण तुमचं लग्न कसं जमलं? आणि ह्या कोल्हापूरला?
ह्या मी तशी माझ्या मावशीची पुतणी लागते. बर. हिचे एक मामा आहेत ना, ते माझ्या मावाचं बहिणीचे मिस्टर, त्याने हे लग्न जमवलं. त्याने तुम्हाला सांगितलं हो की जरा सुट्टी काढा, 2-3 दिवस कोल्हापूरला जायचं. हो हो हो. हा असं झालं. काय हो कसं काय? तसंच झालं. अचानकच ठरलं. मावशीने आम्हाला सुचवलं की असा असा एक मुलगा आहे, आणू काय दाखवण्यासाठी, तर आमच्याकडून होकार आलाय आणा म्हणून. मग हे लोक आले. कुठे? कोल्हापूरला? हो आले. ते आले. त्यांना त्यापूर्वी कधी बघितलं नव्हतं? नाही, ते पहिल्यांदा बघितलं. पहिल्यांदा. तुम्ही काय वाट बघत होता? नाही. मग आता येणार बघण्याचा कार्यक्रम असतो तसाच आमचा झाला ना. झाला आणि मग लग्न झालं. कुठे झालं लग्न? मुंबई. मुंबई. पण तुमच्या घरात आल्यानंतर फेरफटका मारताना काही बक्षिसं पुरस्कार दिसतात, ते कसं काय? सर, मला समाजकार्याची आवड आहे. मी देहदान चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता आहे आणि माझ्या पुस्तकाला बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळालेला आहे. एक पाखरू वेल्हाळ म्हणून पुस्तकाचं नाव आहे आणि गेली जवळजवळ 44 वर्ष मी दैनिक वृत्तपत्रात लिखाण करतो. विविध समस्यावरती लिखाण करत असतो. जवळजवळ 600 पत्र माझी प्रसिद्ध झालेली. वा. आणि सगळं नोकरी महानगरपालिकेमध्ये? हो, नोकरी महानगरपालिका. पण महानगरपालिकेत नर्स व्हायचं तुमचं काय मैत्रिणीने फॉर्म ठेवला त्यामुळे राहिलंच, नाही तर तुम्ही पण महानगरपालिकेत असता. हो की नाही? काय सांगाल यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही? स्वभाव शांत आहे आणि मन मिळवू आहे. मुलं किती तुम्हाला? दोन. एक मुलगा एक मुलगी. मुलगा. हा. नमस्कार. आपण काय करता? मी लेक्चरर आहे कॉलेजमध्ये. आणि मुलगी? नमस्कार. तुम्ही काय करता? MBA करते, आता लास्ट इयर आहे आणि आता जॉब ट्रेनिंग चालू. अरे वा वा. आणि काय लग्न पण झालं का? हो. दोघांचीही झाली? दोघांची झाली. अरे वा, छान. तुम्ही कुठे असता मग आता? आता मी भांडुपला असते. तुम्ही इथेच? मी इथेच ना. हो ना, असू द्या ना. चांगलं आहे ना. हो, चांगलंच आहे. यांचं चेहऱ्यावरती असं लिहिलंय, कधीतरी हरवले होते का? हो. कुठे? कुर्ला. लहानपणी 8 वर्षाचा असताना आम्ही लग्नाला एका चाललो होतो आमच्या पाहुण्यांच्या आणि आम्ही ट्रेनमध्ये उतरलो. हा त्याच्या काकांकडे असेल, काकांना वाटलं आमच्याकडे असेल आणि आम्ही आपलं मी पुढे गेलो. गर्दी होती तर मग वरती गेलो आम्ही. मी तर रोहन कुठे? नाही, मी काकांना विचारते. ते घोले काका आले तिथे आमचे. कुठे आहेत घोले काका? मला नमस्कार. तुम्ही आज सोडलात काय? बरं बरं बरं. तुम्ही यांचा स्वभाव नाही सांगितला? हा, त्यांचा स्वभाव म्हणजे आहे, व्यवस्थित आहे. बरं. कधी राग वगैरे येत नाही? राग भरपूर येतो. नाही, पटकन राग येतो. काय सांगता हो? थांबा, मुलीला विचारतो. काय हो, राग येतो त्यांना खूप. बाबांना? हो. असं कसं काय? खरंच खूप राग आहे. अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले पण नुकताच एक संपूर्ण जगातून एका पुरस्कारासाठी तुमची निवड झाली. हो. कशी काय ते सांगा आम्हाला. मी देहदान चळवळीचा कार्यकर्ता सांगितलं आणि माझ्या पुस्तकांमध्ये ज्या काही मी व्यथा मांडलेल्या आहेत समाजातल्या काही जणांच्या, गरिबीतून कसं, सकारात्मक भूमिकेतून कसं जायचं, बर, अपयश कसं पचवायचं, हे त्या मी पुस्तकातून प्रकट केलेलं आहे. त्या पुस्तकाची दखल इंटरनॅशनल लेवलला घेतली गेली आणि महाराष्ट्रातून आम्ही दोघे जण, सिंधुताई सपकाळ आणखीन तुमच्या समोर बसलेला. अरे हे माझं पारितोषिक त्या ठिकाणी आहे. मग महानगरपालिकेत सेवा करत असताना कसे गेले? तो संपूर्ण कार्यकाळ कसा होता? कार्यकाळ अतिशय चांगला गेला. वाईट माझे सर्वात दैवत जी मी मानली आहेत त्यामध्ये माझे भारत मराठे आणि राजेंद्र वळे ही दोन माझी दैवत आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानंच मी ह्या पदापर्यंत येऊ शकलो आणि मी त्यांचा खरं म्हणजे भक्त आहे आणि विभक्त ते मला कधीच करणार नाहीत असं माझ्या परमेश्वराने करू नये अशी माझी त्यांच्याकडे विनंती आहे. पण तुम्ही वेळ देता ना घरी वगैरे द्यायचे ना, फक्त ते राग थोडा कमी करायचं, ते कसं काय होईल आता? नाही, तसं काय मला काही गोष्टी पटत नाहीत. पटल्या नाही तर मग 1-2 वेळा सांगून जर ऐकलं नाही तर मग राग येतो. आणि ह्या राग कसा व्यक्त करतात? ह्या राग म्हणजे थोडासा अबोला बोलायचंच नाही आणि अबोला ज्यावेळी स्त्रियांचा असतो त्या दिसायला पण चांगले दिसतं. काय सांगतात बघितलं? हे इतके दिवसात सांगितलं नाही म्हणून मला यावं लागलं. बरं, आता यानंतर या टप्प्यावरती वजन किती गोळा करणार आणि अचूक वजन जितकं सांगणार तितकं वजन गोळा होणार का? वेळ 2 मिनिटाची आणि वजन काय लागण्याची तारीख? 1984. तारीख 17 मे. 1984 एवढं वजन. चला, वेळ सुरू झाली.
एक किलो 984 ग्रॅम. लवकर या. डब्बा डब्बा तिथे लिंबू पण आहे. पटकन मम्मी ये. जितकं होत आहे तितकं किलो जमीन. लवकर या लवकर आहे तर बसा तिथे बसा. कमी करा कमी करा. 1984 तुम्ही बसा. 1984 एक चमचा कमी. 84 ग्रॅम पाहिजे. अरे मम्मी वाढव. 1 मिनिट पूर्ण झालं. 84 वाढव. जास्त झालं. कमी कर. बस इथे बस तू का 43 सेकंद झालेली आहे. एक दोन हे घ्या आधी. 3 सुरी 4 चमचे. 5 अंगठी 6 डबी. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 3,800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. खरं तर मगाशी एक प्रश्न विचारून झालेला आहे की आता काय बदल करायला पाहिजे स्वभावामध्ये. तुमचं तेच म्हणणं असेल ना, रागावर नियंत्रण. आणि बोललं पण फोनवर बोलावलं गेलं की बोलतच राहतात. बोलणं पण थोडं कमी केलं पाहिजे. भार नाही राहत त्यांना. काय हो, काय म्हणणं आहे? बोलका स्वभाव आहे. आणखीन तो वेगळा स्पर्श असतो बोलताना. मान्य आहे, पण ते कधी कमी होईल हा प्रश्न आहे. एक एक तास चालूच असतं बोलणं. बघितलं म्हणजे तुमच्याविषयी बोलायला त्यांना वेळ मिळत नाही म्हणून. हो की नाही सांगा. हो. बरं, मग तुम्हाला विचारायचं, यांनी कुठला बदल केला पाहिजे? यांनी म्हणजे पटापट काम केलं पाहिजे. ते एक काम झाल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात लावत नाही. या हां, काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यावर? पण ते नीट झाल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात कशा लावते? हे पण अर्धवट, ते पण अर्धवट राहणार. कळलं सर त्यांचं म्हणणं. एक संपलं का दुसरं करते मी म्हणतात. त्याने मग आता ते कपडे धुवत असेल नाही. मग त्या दरम्यान त्याने कुकर लावायचा. मला कपडे धुवून झाले की मग नंतर कुठच्या तयारीला लागायचं ना. कपडे धुवून झाले, देवपूजा झाली, मग 12:30 वाजता जेवणाला सुरुवात करायची. अच्छा, म्हणजे लंच आणि डिनर एकदम होतो असं. बरं. आता मला तुम्हा सगळ्यांना विचारायचं आहे. तुम्ही सगळेजण या दोघांनाही अनुभवता. तुमचं काय म्हणणं आहे या दोघांबद्दल? सुनेचं काय म्हणणं आहे सासूबाईंबद्दल? चांगले आहेत. थोडक्यात उत्तरे द्या का? शांत आहेत. आणि सासरी बुवा? शांत आहेत, कधी कधी फक्त बोलतात जास्त. तुम्हाला ओरडतात? नाही, मला काय नाही ओरडत. तुम्हाला नाही ना? बर. मुलीचं काय म्हणणं आहे आणि जावयाचं काय म्हणणं? आई एकदम उत्तम जेवण छान म्हणतो. पण वेळेवर मिळतं? हो, मला वेळेवर मिळतं. काय हो, हे काय जावय? मला वेळेवर मिळतं. जावय लेखीची काळजी घेतली पाहिजे. हो का? म्हणून रापर कोकाड मुंबई मुंबई आणि कोकण स्पेशालिस्ट. बरं.
प्रश्नच नाही. कोकणी पद्धती जेवण, मलाही पद्धती जेवण. तुम्ही पण करता फिश? फिश फक्त फिश. मस्त म्हणा. काय शिकले सांगा. आणि स्पेशल स्टेश वजरी. मस्त म्हणा. पण ते काय शिकले माहिती आहेत का तुम्हाला? त्याचं अजून आम्हाला पण 12 वाजेपर्यंत तो कुकर लागत नाही. एक्झॅक्टली. बरं, शेजाऱ्यांना मला विचारायचंय या कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगा. कुटुंब एकदम उत्तम आहे आणि भाऊजी इतके छान बोलतात, शब्द पण इतके मोजून मापून व्यवस्थित वापरतात आणि वहिनी पण एकदम शांत आहेत. एक घर एकदम उत्तम आहे. मुलं पण यांची खूप सुरेख, छान शिक्षण घेतलंय, व्यवस्थित शिकून सवरून आईवडिलांचं नाव मोठं केलंय त्यांनी. खूप सुरेख मुलं आहेत पण यांची. किती छान. बरं, अजून कोणाला काय सांगायला? बोला. हे गोपाळसाहेब माझे भाऊ आहेत. म्हणजे एकदम वक्तृत्वामध्ये त्यांचं कमांड आहे. आणि वहिनींचं मी सांगेन की त्या, म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून मला त्या म्हणजे लक्ष्मीचं एक रूप वाटायचं. अरे वा, काय कॉम्प्लिमेंट आहे. आता यानंतर खेळाला सुरुवात करणार आहोत. अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. हां, न बोलता, ओठांची हालचाल नाही. आता आता फक्त जे काही आहे ते बघायचं, वाचायचं आणि अभिनय करायचा. आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. वेळ आहे 45 सेकंदाची. काय होणार बघूया या खेळात. चित्रपटाचं नाव. अभिनंदन. अभिनंदन काय अचूक ओळखलं. झी मराठी कडून मोत्याचे झुमके. अभिनंदन. मराठी गाणं. वेळ सुरू. बोलायचं. नाही, एक मिनिट, तुम्ही सगळ्यांनी गाणं म्हणायचं आणि तुम्ही परत ते अभिनय करायचं. 1 2 3. काय जोरदार अभिनय केला. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले अभिनय. आणि आता म्हण आहे. म्हण म्हण ओळखायची सगळ्यांनी. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. चोर सोडून शनले. बोलू नका. पुढे काय? चोरच्या पुढे. चोराच्या उलट्या बाबा. बोलायचं नाही. हो, पाठिया पाठिया. अगदी काही सेकंद राहिलेली असताना, म्हणजे चोराशी रिलेटेड, चोराशी संबंधित जितक्या म्हणी आहेत त्या सगळ्या संपवल्या. शेवटी जावई मात्र धावून आला. जावई वजा झाला. जावई वजा झाला. झी मराठीकडून चिंच पेटी. अभिनंदन. आणि आता कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. पण आधी नाव निवडूया. नाव आहे ज्योती अशोक अमत. नमस्कार. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? इथेच ह्या बिल्डिंग मध्ये. नाही, इथेच म्हणजे कितव्या मजल्यावर? तिसऱ्या. इथेच कस कळणार? कोण कोण असतं घरी? घरी मी, माझे मिस्टर, 2 मुले आणि सून. आत्ता कोण आहे घरातलं? आता मी, माझे मिस्टर. कुठे आहेत? मग बोलवा ना मिस्टरांना. या या या, स्वागत आहे. या माहेर कुठलं तुमचं? मँगलोर. आता नाव येईल या खेळात असं वाटलं होतं का? नाही. काय जादू केली पण तुम्ही तिकडे बसून जादू केली वाटतं काय? दोघींनाही शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. आता पैठणीचा खेळ. आणि या खेळामध्ये अनेक छोट्या रिंग ठेवलेल्या आहेत. प्रत्येकीला 10-10 संधी मिळणार. जिथे उभे आहेत तिथून तो प्लास्टिकचा चेंडू टाकायचा आणि तो जाऊन त्या वेताच्या रिंगमध्ये थांबला पाहिजे. जर एकाच रिंगमध्ये 2 चेंडू थांबले तर 3 गुण मिळणार. आणि सगळ्यात समोर एक रबराची रिंग आहे ज्याच्यामध्ये जाऊन जर चेंडू थांबला तर थेट 5 गुण मिळणार. आणि या
10-10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे फाईट. एक, दोन, संधीमध्ये 3 ही गुणसंख्या आणि आता बघूया काय होणार. एक, दोन, झी मराठीकडून ही भेट वस्तू तुमच्यासाठी. भेट वस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या कामत वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या गोपाळे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. झी टॉकीज आणि एस एल विजन प्रस्तुत लय भारी सिनेमंत्र प्रोडक्शन निर्मित मुंबई फिल्म कंपनीसह लय भारी हा चित्रपट आपल्या नजीकच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला आहे. नक्की बघा, आनंद लुटा या चित्रपटाचा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.